कोरोनामुळे यंदाही शाळांकडून संपूर्ण वर्ष 10वी 12वीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते, त्यात आता परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांकडून आंदोलने होत आहेत. त्यात नागपुरात सुद्धा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून प्रदर्शने केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपुरातील क्रीडा चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या विरोधात नारेबाजी केली. या दरम्यान काही विद्यार्थी आक्रमक झाल्याने नागपूर महापालिकेच्या स्टार बसच्या काचा फोडण्यात आल्या, ज्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, मात्र पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शांत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. शाळेचे वर्ग ऑनलाईन झाले असताना मंडळातर्फे 10वी 12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचार आहे, मात्र या निर्णयाला आता विद्यार्थ्यांकडून विरोध होत असल्याचे बघायला मिळत आहे. मागणी म्हणजे हेच आहे सर की पूर्ण नागपूर शहरातले स्टुडंट 2000 स्टुडंट इथे पूर्ण पसरलेले आहे. त्यांची मागणी हेच आहे की यांची एक्झाम म्हणजे यांचं जर तुम्ही शिकवण बघितलं असाल तर ऑनलाईन घेतलं आणि जे परीक्षा आहे ती ऑफलाईन कशी काय घेऊ. यांचं म्हणणं हेच आहे की यांची परीक्षा देखील ऑनलाईन झाली पाहिजे. हे सगळे 10वी बोर्ड आणि 12वी बोर्डातले एक्झाम विद्यार्थी आहे. हो ऑफलाईन ऑनलाईन व्हायला पाहिजे. याच्यामधलं कारण म्हणजे मुलांनी जो अभ्यास केला तो ऑनलाईनच्या माध्यमातून केला. जेव्हा आपण मी पण 10वी 12वीमध्ये शिकलो आहे, जेव्हा आपल्या समोर सर राहतात तेव्हा ते शिक्षण वेगळं असतं आणि जे घरी आपण मोबाईलवर शिक्षण करतो ते शिकवण वेगळं असतं. घरी प्रत्येक जणांचे बंगले नाही आहे, कोणाचं लहान खोलीमध्ये अभ्यास करून भांड्याचा आवाज, आजूबाजूचा आवाज, त्यामुळे त्याचा अभ्यास पूर्णपणे नाही होत. त्यामुळे त्याच पद्धतीने ऑनलाईन एक्झाम ठेवायला पाहिजे. ही संघटना कोणतीच नाही आहे, पूर्ण नागपूर शहरातले स्टुडंट्स इथे जमलेले आहे. पूर्ण स्टुडंट युनिटी आहे. हिंसक म्हणजे या स्टुडंट्सचं कोणी ऐकायला तयार नाही आहे, त्यामुळे हे स्टुडंट्स इथे राहिले आहे. आणि आता मी यांना देखील समजवलं आहे, यांच्यामधून 5 स्टुडंट्स आपण नेमवले आहे, ते ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याबद्दल आपण बोलू. आणि यांना पण इथून आपल्या घरी जायला आम्ही सांगितलेलं आहे. बाजूला मेडिकल हॉस्पिटल आहे, इथे जर एखादी ॲम्ब्युलन्स तुमच्यामुळे अडली आणि त्याच्यामध्ये कोणाचा जीव गेला तर परीक्षेपेक्षा मोठं आपल्यावर ते गुन्हा होईल. त्याबद्दल मी सर्वांना समजवलं आहे. आणि आंदोलन करायचं अशी पद्धत नाही आहे. आंदोलन याच्यानंतर जर मागण्या पूर्ण नाही झाला तर महाराष्ट्र सरकार असो की केंद्र सरकार, त्यांच्या मंत्र्यांच्या घरासमोर सर्वांना मी घेऊन जाईल. या मागण्या अशा आहे की मुलांचे जे स्टुडंट्सचं जे